राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या जमिनीचा डिजिटल सातबारा उपलब्ध व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाच्या ई महाभूमी योजनेअंतर्गत इंदापूर महसूल विभाग व विभागाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तरंगवाडी येथील नागरिकांना डिजिटल मोफत सातबाराचं वाटप करण्यात आलं. सदर कार्यक्रमाप्रसंगी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी राज्य सरकार महसूल विभाग व वन विभाग यांच्या प्रयत्न राज्यातील जनतेची कामे लोकाभिमुख व्हावा याकरिता शेतकरी वर्गाला मोफत घरपोच सातबारा उतारा देण्याची योजना सुरू केल्याची माहिती दिली. या डिजिटल मोफत सातबाराचे वाटप कार्यक्रमास तरंगवाडी गावच्या महिला सरपंच सविता बुणगे, उपसरपंच अप्पा शिंदे, डॉक्टर शशिकांत तरंगे, बाळू चितळकर, अजिनाथ तरंगे, पोलीस पाटील शिवाजी माने, तंटामुक्ती अध्यक्ष शिवराज गावडे, कांतीलाल बुणगे, तुकाराम करे, गाव कामगार तलाठी सचिन मरगळ आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 2 ऑक्टोबर या दिवसापासून राज्य शासनाने मोफत घरपोच सातबारा वाटप या उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. तसेच या उपक्रमाबरोबरच आपण ई पीक पाणी हा देखील प्रकल्प आपला चालू आहे. ई पीक पाणीच्या माध्यमातून आपल्याला अचूक पिकांची माहिती आपल्या सर्वांना त्यामध्ये भरता येणार आहे. तर या अचूक पीक पाणीच्या जी आपला रिअल क्रॉप डेटा आपल्यापर्यंत तयार होणार आहे तर याच्या माध्यमातून राज्य शासनाला वेगवेगळ्या योजना असतील त्या योजनांची माहिती किंवा आणखीन काही उपाययोजना नैसर्गिक आपत्ती असेल याबाबत उपाययोजना याबाबत त्यांना उपाययोजना करता येतील. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखीन आपण रेशन कार्डमधील काही नावे कमी करायची असतील काही नावे वाढवायची असतील. समजा एखादी व्यक्ती मयत झाली असेल तिचं नाव रेशन कार्डवर अद्यापपर्यंत तसंच असेल. एखाद्या मुलीचं लग्न झालेलं असेल ती सासरी गेलेली असेल परंतु तिचं नाव माहेरच्या कार्डमध्ये तसंच असेल. किंवा एखाद्या मुलीचे लग्न झाले असेल आणि सासरी नाव तिचं दाखल करायचं असेल किंवा लहान मुलांची नावे दाखल करायची असतील तर तीही नावे आपण या ठिकाणी दाखल करणार आहोत. तसेच PM किसान ही योजना चालू आहे. यामध्ये काही लाभार्थी जर चुकून राहिले असतील तर त्याही पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचून आपण याही योजनेचा लाभ सर्वसामान्य किंवा आपल्या सर्व शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच वेगवेगळ्या निराधार योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना आपण त्यांना त्याचा लाभ मिळवून देऊ. या व्यतिरिक्त आपल्या आणखीन काही अडचणी असतील त्या अडचणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. अतिशय चांगला हा उपक्रम आहे. आम्ही सर्वजण ह्याच मनापासून सक्रिय आहोत आणि काही शेतकऱ्याच्या अडचणी असतील तर त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करगळ भाऊसाहेब आम्ही सरपंच तात्या सगळे सर्वजण मिळून करू. कोणाला काही शेतकऱ्यांना अडचणी असतील तर यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी पोपट बुणगे इंदापूर पुणे. श्रीरामपूर तालुक्यातील नवरात्रोत्सव महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर साजरा केला जातो. शहराला संस्कृती वारसा जपण्याचं काम अनेक वर्षांपासून शहरातील नागरिक सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळे अविरतपणे करत आहेत. यापैकी एक मंडळ म्हणजे जिजामाता तरुण मंडळ जे गेल्या 34 वर्षांपासून नवरात्रोत्सव साजरा करीत आहे. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध प्रकारचे सामाजिक धार्मिक तसेच प्रबोधनात्मक देखावे सादर केले जात असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोविडचे संकट असल्यानं शासनाच्या नियम व अटींच्या अधीन राहून यंदा अनोख्या पद्धतीनं शारदा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशानं डॉक्टर आरोग्यसेवक रुग्णवाहिका चालक पोलीस तसेच प्रशासनाच्या बरोबरीनं तालुक्यातील शेकडो कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा अंत्यविधी करणाऱ्या कडमनचे दाम्पत्याच्या हातून दुर्गा मातेची आरती केली आहे. एवढेच नाही तर त्यांचा टॉवेल टोपी व साडी चोळी देऊन सन्मानही केलाय. अमरधाममध्ये राहतो. आम्हाला कोणी असं बोलत नाही. इथं बोलवलं आम्हाला तर आम्हाला चांगलं वाटलं. थोडं
आमचा सन्मान केला, आरती झाली, म्हणजे मंडळाच्या वतीने बोलवलं, इथं चांगलं वाटलं आम्हाला, बरं वाटतंय. तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल बोलवले तर लय आनंद होत आहे. करतो तिथं म्हणजे आम्हाला कोणी बोलवीत नाही, काय नाही, आम्ही ते काम करतो. तुम्ही आईदं बोलवल्याबद्दल आम्हाला लय बरं वाटतंय, म्हणजे तुम्ही आनंद होत आहे. मंडळाकडून झालेल्या पाहुणचारामुळे कडमनचे दाम्पत्य भारावून जात ते म्हणाले की आम्ही स्मशानात राहणारे, आमच्या हातून दुर्गा मातेची आरती म्हणजे आमचा सन्मान आहे जो कधीच झाला नव्हता. मागील 34 वर्षात अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते मंडळानं दुर्गा मातेची आरती केली, मात्र कोविडसारख्या संकटात जिथे रक्ताची नाती एकमेकांशी लांब गेलेली असताना स्मशानभूमीत राहणाऱ्या दाम्पत्यानं शेकडो लोकांचा अंत्यविधी करून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे आज या दाम्पत्याच्या हातून दुर्गा मातेची आरती करताना 34 वर्षात पहिल्यांदा अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय छल्लारे यांनी दिली आहे. या ठिकाणी जिजामाता तरुण मंडळ ह्या गेल्या 34 वर्ष, या वर्षी आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो आणि 34 वर्षात मला जो आनंद श्रीरामपूरकरांना देत गेलो व श्रीरामपूरकर आम्हाला देत गेले त्याच्याही सगळ्यात मोठा आनंद मला आज झाला का या श्रीरामपूर शहरात हे एक नावाजलेलं मंडळ राजकीय वर्ध असतं. आमच्यावर आशीर्वाद असलेले काही लोक ससन साहेब असतील, नामदार थोरात साहेब असतील, विखे पाटील असतील, हे नामदार आमदार सर्व या ठिकाणी दरवर्षी देवीच्या पूजा अर्चेसाठी येतात, आम्ही बोलवतो. पण तो आनंद जो होता त्याच्याहीपेक्षा जास्त मला आज मला समाधान आणि आनंद वाटला का आमचे श्रीरामपूरमध्ये खरंच ज्यांना करोना योद्धा म्हटलं जातं असे दोन दाम्पत्य, आडमनचे श्री व सौ कडमनचे, हे दोघं पण आज म्हणजे मला माझं ऊर भरून आलं का ज्या काळामध्ये करोना झाला आणि मी माझ्या आमच्या सर्व मित्रांच्या मनात आलं का ह्या वर्षीचं नवरात्र आपण करोना योद्ध्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांचा सन्मान करून आपण या ठिकाणी त्यांना त्यांच्या हातून आरती केली पाहिजे. मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो या माध्यमातून, आज या चॅनलच्या माध्यमातून, का करोनाच्या काळामध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जवळपास 400-500 ते 225 मी सगळेजणांना विचारलं, 500 ते 225 अंत्यविधी त्या नवरा बायकोने या ठिकाणी श्रीरामपूरच्या स्मशानभूमीमध्ये केले. आणि ज्यावेळेस घरचे लोकंसुद्धा, मी स्वतः काही मौती माझे नातेवाईक असतील जवळून बघितल्या का त्यांच्या स्वाधीन करायलासुद्धा हात लावायला घरचे लोक घाबरत होते. अशा काळात या नवरा बायकोने श्रीरामपूर तालुक्या, श्रीरामपूर शहरातील नाही तर पूर्ण तालुक्यातील करोनामुळं ज्यांची मौत झाली अशा लोकांचा अंत्यविधी करण्याचं हे पुण्याचं काम हे आमच्या मित्राने केलं, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज मी स्मशानभूमीच्या वेळेस गेलो का त्याच ठिकाणी शेजारी एक चित्ता जळत होती आणि त्या ठिकाणी मुलं खेळत होते आणि त्या ठिकाणी वहिनी उभ्या होतात. म्हणजे आपण स्वतः जर मौतीहून आलो तर आंघोळ केल्याशिवाय घरात जात नाही, पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अंत्यविधी करतो ज्या ठिकाणी ती जागा पावन मानत नाही अशा ठिकाणी हे नवरा बायको या श्रीरामपूर शहरामध्ये त्यांनी अंत्यविधीचे करोना काळात काम केलं. मला खरंच आज जिजामाता तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी त्यांच्या हाताने आरती झाली, आज मी स्वतःला पावन समजतो का माझी खरी आरती आज दुर्गा आईच्या पायापर्यंत पोहोचली. कारण ज्या दुर्गा तसं बघितलं तर ही आमची भगिनी म्हणजे दुर्गाचाच अवतार आहे, तिने ह्या काळामध्ये आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम केला. कारण ह्या करोनामध्ये अशा कितीक महिला विधवा झाल्या का ज्यांचे पती ह्या करोनामुळे गेले, आज त्यांचे अश्रू पुसायलासुद्धा माणूस नाही. पण अशा ह्या काळामध्ये आमच्या ह्या श्रीरामपुरामध्ये ज्यांना खरंच त्यांचा नाव उल्लेख हा आवर्जून केला पाहिजे अशा आमच्या बहिणींनी आणि मी तर त्यांना आजपासून ताई म्हणतो, ह्या ताईनी आणि आमच्या मित्रांनी जे काही योगदान दिलं या श्रीरामपूरसाठी हे न विसरणार आहे. कुणाला काय वाटेल मला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण इथून पुढे सुद्धा 9 दिवसाच्या आरती, मग ते रुग्णसेविका शववाहिनीचा ड्रायव्हर असेल, रुग्णवाहिकेचं ड्रायव्हर असेल, आरोग्य कर्मचारी असतील, ज्या पोलिसांनी आपण घरात बसण्यासाठी श्रीरामपूरमध्ये आपण घरात बसण्यासाठी स्वतःचे काही पोलीस मित्र पोलीस बंधू त्या ठिकाणी मरण पावले करोनामुळं, पण त्या आपल्यासाठी ते लोक रस्त्यावर थांबले त्यांचेसुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांच्या हातानेसुद्धा आरती करणार. ज्या ज्या लोकांचं योगदान ह्या करोना थांबवण्यासाठी किंवा आपल्याला वाचवण्यासाठी झालं किंवा आपल्या अंत्यविधीसाठी झालं करण्यासाठी मैदानच्या अंत्यविधी करण्यासाठी ज्यांचा उपयोग झाला अशा लोकांचा मी सॅल्यूट मारतो आणि आपल्याला एक विनंती करतो. कारण मला स्वतः आमच्या काही मित्रांनी सांगितलं का अन्नदान करणारे शेवटी असं आहे, अन्नदान करणारे 50 असतील
पण अन्न घेणारच राहिले नाही तर त्याचा उपयोग काय, तेव्हा माफ करा का ज्यांनी या काळात अन्नदान भी केलं असेल त्यांना सुद्धा मी मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो। पण आज मला एक अभिमान वाटतो का ह्याला आपण त्याच्या हाताने आमच्या जिजामाता तरुण मंडळाच्या 34 वर्षामध्ये 34व्या वर्षी आरती झाली, आज मला समाधान वाटतं। आणि मी आपल्या चॅनललासुद्धा SNews चॅनललासुद्धा धन्यवाद देतो का ही भावना आपण लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी आभार मानतो। जय हिंद जय माता। याविषयी SNews मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट। एक ते 7 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला। या वन्यजीव सप्ताह निमित्त सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात देखील वडूज वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला। खटाव येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल जायगाव येथे विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमावेळी वनपरिमंडळ अधिकारी रामदास घावटे यांनी वनक्षेत्रातील वन्यजीव पशुपक्षी प्राणी सरपटणारे प्राणी वनवनवा वृक्ष लागवड याबाबत उपस्थितांना माहिती देत सरपटणारा प्राणी हा शेतकऱ्यांचा मित्र असतो, ज्यात साप अजगर मण्यार फुरसे घोणस धमीन प्राण्यांमध्ये ससे कोल्हे डुक्कर घोरपड हे प्राणी जर चुकून कोणाच्या घरांमध्ये मिळून आले तर त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला होऊ न देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। याची माहिती सर्पमित्र किंवा वनाधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या प्राण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे। तसेच पर्यावरणाचा समतोल कसा राखावा या संदर्भात मार्गदर्शन केलंय। या कार्यक्रमास वनक्षेत्रपाल सौ शीतल फुंदे यशवंतराव चव्हाण हायस्कूल सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मॅडम माझे सर्व सहकारी आणि या प्रशालेचे सर्व शिक्षक आणि समोर बसलेले त्या प्रशालेचे आदर्श विद्यार्थी मित्रांनो, शाळा कालच चालू झाली आणि आज आम्ही तुमच्यासमोर 1 ते 7 ऑक्टोबर दरवर्षी आपण वन्यजीव सप्ताह साजरा करत असतो आणि त्याचं या तालुक्यामधले पहिलंच पुष्प या प्रशालेमध्ये आज आम्ही साजरा करतो। वन्य प्राण्यांची या पर्यावरणाची जे संवर्धन आणि संगोपन केलं पाहिजे, आपण या शाळेचे विद्यार्थी आहात, आदर्श विद्यार्थी आहात, या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, झाडं तुम्ही लावलेली आहेत, त्याचं संवर्धन केलेलं आहे, आपल्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही छानपैकी झाडं लावलेली आहेत। नुसतं झाडं लावून त्याचं संगोपन करून त्याच्यासोबत येणारी जी जैवविविधता आहे, जो वन्यजीव आहे, ते वन्यजीव टिकलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनाच्या वतीनं हा वन्यजीव सप्ताह दरवर्षी आयोजित केला जातो आणि त्याच्या माध्यमातून शाळा कॉलेज असतील, NGO संस्था असतील, काही गावाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन करण्याचं काम वन विभाग करत असतं। तुम्हाला माहिती आहे की आपल्या परिसरामध्ये वन्य प्राणी आहेत, वन्य प्राणी माहीत आहेत ना तुम्हाला, तुम्ही सायन्समध्ये शिकला, म्हणजे पेट ॲनिमल वाईल्ड ॲनिमल बरोबर ना, पाळीव प्राणी, पाळीव प्राणी जसं आपण बैल आहे म्हैस आहे गाय वगैरे आहेत बरोबर, वन्य प्राणी कुठले आहेत तुमच्या परिसरामध्ये आढळणारे वन्य प्राणी कोणते आहेत? हां बरोबर सांगायचं, प्रत्येकाने सांगायचं, हा असा कार्यक्रम नाही की सुसंवाद आहे तुमच्यासोबत, तुम्हाला पण त्याची माहिती पाहिजे की वन्य प्राणी म्हणजे नेमकं काय, कुठला प्राणी वन्य प्राणी आहे, सांग पाठीमागून हात केलं सांग तू। हा बरोबर, तुमच्या परिसरामध्ये आढळणारे प्राणी सांगा। हा बरोबर, हा हा ससा ओके, हा आणखी एवढेच प्राणी वन्य प्राणी आहेत का? आहेत, ते वन्य प्राणीच आहेत, आपल्या परिसरामध्ये लांडगा महाराष्ट्रात तसेच मग महाराष्ट्रातला आपल्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये आपण आज वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर मध्ये साजरा करण्याचा हा जो आज इथं शाळेला जो म्हणजे येऊ मिळालेला आहे हे खूपच म्हणजे या शाळेचं भाग्य आहे। आता वन्यजीव सप्ताहानिमित्त जे आज मी थोडस तुम्हाला सांगणार आहे मानव व वन्यजीव संघर्ष, आता म्हणजे हा विषय मी आत्ताच निवडला कारण की नेमकंच आता मला पण माहित नव्हतं, आमचे जे सर्पमित्र आहेत सर यांनी अवयवधी साप घेऊन आलेले आहेत, मग याबाबत मी तुम्हाला आता थोडंसं मार्गदर्शन करते। आता बघा
मी तुमच्या तुम्हाला मार्गदर्शन प्लस चर्चा पण आपण याच्यामध्ये करू. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये साप निघाला तर तुम्ही काय करता, तुम्ही सांगा मला काय करता. तुम्ही मग काय करतात, व्हेरी गुड, म्हणजे तुम्ही सर्प मित्र आहेत त्यांना बोलवतात आणि मग ते घेऊन जातात, बरोबर आहे. पण काही काही जे आहेत आता तर ते काय करतायत कि ते डायरेक्ट काठी घेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मारणे म्हणजे काय झालं, हे आपण मानव आपण आहोत आणि ते वन्य प्राणी येत, म्हणजे हा दोघा मधला हा काय झालेला आहे, संघर्ष झालेला आहे. म्हणजे मानव व वन्य प्राण्यांमधला हा संघर्ष इथे निर्माण झालेला आहे. मग हा संघर्ष निर्माण होण्याची काय काय कारण असू शकताय, मग याच्यातली कारण कोणाला सांगता येतील का? आता याची कारण मी सांगते थोडक्यात तुम्हाला. आता पूर्वीची लोकसंख्या आपल्या भारत देशाची होती 35 कोटी, आताची एक आताची जी आहे तर ती 100 कोटीपेक्षा 135 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. म्हणजे हे बघा, 135 कोटीपेक्षा जास्त झाल्यामुळे आपलं क्षेत्र जे पूर्वीचं जे होतं, आता समजा खटाव तालुक्याचं वनक्षेत्र जे आहे 7000 हेक्टर जे एवढं आहे एवढंच राहणार. पण लोकसंख्या ती ज्या वेळेस म्हणजे पूर्वी होती त्यापेक्षा आता दुपटीने वाढलेली आहे लोकसंख्या. म्हणजेच लोकसंख्या वाढलेली, पण जे ज्ञानचं जे क्षेत्र आहे तर पर्यावरणाचं ते क्षेत्र जसं आहे तसंच आहे. म्हणजे आपण त्या जागेवर आपण अतिक्रमण करतोय, तर म्हणजे आपण तिथं घर बांधतोय, म्हणून आज तिथं हा साप निघतोय. आणि साप निघाल्यामुळं साप हा आपल्या क्षेत्रामध्ये आलेला नाहीये, तो आपल्या घरामध्ये आले ना, आपण त्याच्या घरामध्ये गेल्यामुळं हा जो कार्यक्रमासाठी आपल्या खटावच्या वन परिक्षेत्र अधिकारी सौभाग्यवती एस एन फुंदे मॅडम, त्याचबरोबर वनपाल आर एस गावटे साहेब आणि त्यांच्या सोबत आलेले वन विभागाचे एस बी चव्हाण साहेब, बी एस जावीर साहेब. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी अकबर भालदार सह कॅमेरामन नितीन घोरपडे, सातारा खटाव. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईच्या चालता जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कारवाईची विशेष मोहीम राबवून दिनांक 8 व 9 ऑक्टोबर 2021 रोजी 3 ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करणारे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. सदरच्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 62,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपी काळू भानुदास पवार राहणार कान्हूर पठार तालुका पारनेर, आरोपी विशाल चंद्रकांत आढाव राहणार आळकुटी तालुका पारनेर व आरोपी बाजीराव शंकर गायकवाड राहणार पळशी तालुका पारनेर या 3 आरोपींविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई, फ, क, ड, ई प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना पुढील कारवाईकरिता पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिलंय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, राहुल सोळंके, आकाश काळे, संभाजी कोतकर यांच्या स्वतंत्र पथकानं केली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत होत असलेल्या कारवाईमुळे अनेक अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धावे चांगलेच दणाणलेले आहेत. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला हा आढावा. श्रीरामपूर पालिकेच्या 16 प्रभागांमध्ये नेहमी चर्चेत असलेल्या प्रभाग 12 मध्ये शहरातील सर्वच राजकीय नेत्यांचे बारीक लक्ष आहे, त्यामुळे हा प्रभाग नेहमी चर्चेचा विषय असतो. या प्रभागातून राष्ट्रवादीचे राजेंद्र पवार आणि अक्षा पटेल प्रतिनिधित्व करीत आहे. या भागात नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या पुढाकारानं मागील 25 वर्षांपासून रखडलेला विकास केल्याचे या भागातील नगरसेवक सांगतात. मात्र संजयनगर परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी नागरिकांना वेठीस धरून त्यांना अरेरावीची भाषा वापरण्याचा आरोप प्रभागातील नागरिक करीत आहेत. संजयनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील नागरिकांच्या सुविधेसाठी नगरसेवकांनी गटारीचे काम केले,
मात्र करायला गेले गणपती आणि झाला मारुती, अशीच गत या गटार कामाची झाली असून गटारीचे काम व्यवस्थित न झाल्यानं त्या ठिकाणी असलेली पिण्याची पाईपलाईन देखील फुटली, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत असून ज्या ठिकाणी हे काम झाले येथील नागरिकांना जाये करण्यासाठी रस्ताच राहिला नाही। सदरच्या परिसरात चिखल झाल्यानं येथील नागरिकांच्या डोक्याला ताप झाला आहे। त्यांच्या घरातील लहान मुलांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मार्ग देखील राहिला नसून या संदर्भात नगरसेवक पवार यांना सांगितले तर तुम्हाला दुसरा उमेदवार पाहिजे ना, बोट घालू नका, पाहून घेईल, अशी भाषा सन्माननीय नगरसेवक वापरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। आता काही महिन्यावर पालिका निवडणूक आली असताना देखील भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांना राजकारणासाठी वेठीस धरणाऱ्या नगरसेवकाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। माझं नाव धर्म भास्कर साळवे, माझा परिवार गाडीवर चालतो, 4 दिवसापासून हा रस्ता बंद आहे आणि ही जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न आहे। तुम्ही दुसरा उमेदवार पाहिजे अशा भाषा वापरतात, बोटं घालू नका, हात घालू नका, अशा ऐरावऱ्याच्या भाषा या वापरून हे मला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न हे पवार साहेब करीत आहे। पवार म्हणजे तुमचे नगरसेवक, तुमचं कोणतं वार्ड आहे? हा वार्ड 2 आहे, भाग क्रमांक 12 आहे। आणि ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो तर तुझं काम करणार नाही, तुला दुसरा उमेदवार पाहिजे का, अशा भाषेत मला उत्तर दिलेलं आहे त्यांनी। मग हे सगळं चालू आहे फक्त जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न आहे। 4 दिवसापासून त्यांच्याकडं पाईप उपलब्ध नाही आहे, मग खोदलं कशासाठी? तुमच्याकडं पाईप नव्हतं मग हे खोदायचंच नव्हतं, आणि खोदलं तर खोदलं हा एवढं खड्डे करून चिखल करून ठेवला येत हे पाणी सगळं घाण आलेलं आहे, ते नळाचंच घाण पाणी याच्यामध्ये सोडलेलं आहे। तर काहीतरी भो गरीबाची जाण ठेवा आणि पोट भरायला आम्हाला काहीतरी रस्ता द्या। माझं नाव मयूर कालेश्री म्हणून राहणार संजयनगर भाग क्रमांक 12। मी इथं जे माझ्या जागेच्या पाठीमाग 1 वर्षापूर्वी गटर चालू होती, ती तार देत होती, ते पाणी चालू होतं, त्याच्यामुळे भरपूर मच्छर वगैरे त्रास झाला। लहान लेकरं वगैरे होते, माझे 3 लेकरं आहे लहान, त्यांना बी भरपूर दवाखाना घातलं। त्यानंतर आता पुढं गटर घेतली, पुढं गटर घेतल्यानंतर हे मसव मंदिरापाशी पाणी साचले ते गटरीचं आणि पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन फुटल्यामुळे ते अख्खं पाणी गटरीमध्ये घुसले, पाण्यामध्ये घुसलं, गटरीचं पाणी नगरपालिकेच्या पाण्यामध्ये घुसलं, त्याच्यामुळे ते अख्खं पाणी घाण आलं पिल्यानं। त्याला अख्ख्या गरलेलं पाणी घाण आलं असेल ते मला नाही सांगतं, माझ्या नावाला आलं आहे घाण पाणी आणि चालायला रस्ता नाही आहे। कृपा आकन दीक्षण आता कसं काम होणार, आम्ही गाडी कशी काढणार बाहेर, तेव्हा पुढं रिक्षा आहे 3 चोरी त्यांना बी जायचं बाहेर कसं जाणार आम्ही? या संदर्भात तुमच्या नगरसेवकाला तुम्ही सांगितलं का? नगरसेवकाला बोललो होतो आम्ही, मग करतो बोललो, नंतर मला आता बोललो करतो ते आम्हाला बोललो। माझं नाव राहुल राजेंद्र शिंपी, मी भाग क्रमांक 12 गेली 3-4 वर्ष झाले जनसेवक म्हणून काम करतो। जनसेवक म्हणून का काम करतो तर गेली 5 वर्ष झाले आमचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र पवार सर हे लोकांना जातीवाचक राजकारण, खुनशीचं राजकारण करतात, काही काही ठिकाणी त्यांनी कामच केलेले नाही आहेत। आता हेच बघा तुम्ही की इथं नालीची पाईपलाईन खंदून ठेवली, त्यात गेले 5 दिवस झाले, तिथलच्या नागरिकांना एकदम भयानक असा त्रास होत आहे, त्यांना जाण्यायेण्यासाठी रोड नाही आहे, तिथलची मुलं आजारी पडत आहेत, त्यांना एक दिवसाला त्यांना दवाखान्यात न्यावं लागतं आहे, आणि त्यातल्या त्यात तिथं नळाची पाईपलाईन गेल्यामुळं नळाचं पाणी आणि गटारीचं पाणी एकत्र येऊन सगळ्या नागरिकांना घाण पाण्याचं पिण्याला सांभाळ